आजच्या वेळेत आपण बघणार आहोत एक इझी आणि इंटरेस्टिंग पोएम. कवितेचं शीर्षक आहे इट कॅन बी डन. तुम्हाला अनुभव आलेला असेल की आपल्या सभोवताली काही लोक असतात जे नेहमी इतर व्यक्ती किंवा वस्तू किंवा घटनांमध्ये फक्त चुका शोधत असतात. इतरांवर टीका करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. कितीही चांगली गोष्ट असली तरी त्यात ते चुका शोधतीलच. नकारात्मक विचारांचे दृष्टिकोनाचे लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला वावरताना सहज दिसतील. कोणतंही नवीन कार्य कोणीही करायला घेतलं तरी हे लोक अगोदरच सांगतील की अरे ते काही होऊ शकत नाही, हा काय पास होणार, तो काही जिंकू शकत नाही, त्याच्याकडून हे बनवणं शक्यच नाही, अशा या नकारात्मक विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रिया असतात. हे लोक स्वतःचं नुकसान तर करून घेतच असतात पण समाजासाठीही हे लोक घातक असतात. हाच आशय आहे इट कॅन बी डन कवितेचा. चला घेऊया समजून काय आहे तो आणि तोही आपल्या मातृभाषेतून. द मॅन हू मिसेज ऑल द फन इज ही हू सेज इट कॅन बी डन. अशी व्यक्ती जी नेहमी म्हणत असते की ते केल्या जाऊ शकत नाही ती आपल्या जीवनातील सर्व गंमत मौज मजा कमावून बसते. कारण प्रत्येक गोष्टीची नकारात्मक बाजू बघितल्याने हे आनंदातही दुःख शोधत असतात. कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर सांगतात की ते होऊ शकत नाही. परिणामी हे लोक कोणत्याही कामाला सुरुवातच करत नाहीत. त्यामुळे काही नवीन मिळवण्याची मजा हे लोक अनुभवू शकत नाहीत. समोरच्या दोन ओळी बघा. इन सॉलम प्राईड ही स्टँड अलूफ अँड ट्रीट्स इज व्हेंचर विथ रिप्रूफ. यातल्या कठीण शब्दांचे अर्थ आहेत इन सॉलम प्राईडचा अर्थ आहे अतिशय गंभीर व खूप महत्त्वाचे. अलूफचा अर्थ आहे वेगळेपणाने. ग्रीट म्हणजे स्वागत करणे आणि व्हेंचर म्हणजे धाडस किंवा साहस आणि रिप्रूफ म्हणजे टीका म्हणजेच क्रिटिसिझम. ते केल्या जाऊ शकत नाही असं म्हणणारी व्यक्ती आपण खूप महत्त्वाचे व गंभीर आहोत असं भासवत असतात. त्याचबरोबर इतर लोक सामान्य आहेत असंही दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे इतरांसोबत एक निश्चित अंतर ठेवूनच वागतात. कोणासोबतही मैत्रीचे संबंध प्रस्थापित ते करू शकत नाही किंवा एखाद्या कार्यात सहभागी होत नाहीत आणि स्वतःला कशामध्ये गुंतूनही ठेवत नाहीत. यांचे मित्र फक्त यांच्यासारखेच नकारात्मक विचाराचे लोक असतात. दुसऱ्यांनी कितीही मोठं यश मिळवलं किंवा साहस दाखवलं तरी त्यांची हे लोक टीका करतातच. या समोरच्या दोन ओळी बघा. हॅड ही द पॉवर ही वुड इफेस द हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. यातील कठीण शब्द आहेत इफेस म्हणजे पुसून टाकणे आणि ह्युमन रेस म्हणजे मानवजात. पुढे कवी किंवा कवयित्री म्हणतात कारण या ठिकाणी स्पष्ट केलेले नाहीत ते कवी आहेत की कवयित्री आहेत कारण निनावी अज्ञात किंवा अनॉनिमस या ठिकाणी याचे कवी किंवा कवयित्री आहेत, नाव दिलेलं नाही आहे. तर या ठिकाणी त्या म्हणतात की या लोकांकडे जर सत्ता असती अधिकार असता तर यांनी मानवजातीचा इतिहाससुद्धा पुसून टाकला असता. इतिहास पुसून टाकला असता म्हणजे मानवजातीच्या प्रगतीच्या इतिहासाची पाने अद्याप कोरीच असती. कारण सर्व सत्ता यांच्या हाती असती तर यांनी कोणालाच काहीच नवीन निर्मिती करून दिली नसती. परिणामी नवीन इतिहास घडलाच नसता म्हणून यांनी मानवजातीचा इतिहाससुद्धा पुसून टाकला असता असं या ठिकाणी कवीला किंवा कवयित्रीला म्हणायचं आहे. वी वूड हॅव नो रेडिओ ऑर मोटर कार्स नो स्ट्रीट लिट बाय इलेक्ट्रिक स्टार्स नो टेलिग्राफ नो टेलिफोन वी वूड लिंगर इन द एज ऑफ स्टोन. या चार ओळीमधले जे कठीण शब्द आहेत त्यांचा अर्थ बघूया. स्ट्रीट म्हणजे मार्ग किंवा रस्ता, लिट म्हणजे प्रकाशित आणि लिंगर म्हणजे घुटमळणे किंवा रेंगाळणे. हे लोक जर राज्यकर्ते किंवा शासनकर्ते असते तर आज आपल्याकडे रेडिओ मोटरकार टेलिग्राफ किंवा टेलिग्राम यापैकी काहीही नसतं. त्याचबरोबर आज ज्याप्रमाणे विद्युत बल्बमुळे आपलं जीवन प्रकाशमान झालेलं आहे, आपले रस्ते प्रकाशित झालेले आहेत, त्यासारखे रस्ते हे प्रकाशित सुद्धा नसते. कोणत्याही गोष्टींचा वस्तूंचा शोध आज लागला नसता व अश्मयुगातील माणूस जसा गुहेत राहायचा, राणीवणी पायी भटकायचा, कंदमुळे खायचा, त्या अश्मयुगात राहणाऱ्या माणसासारखं आपलं जीवन झालं असतं. आजही आपण अश्मयुगातच घुटमळत राहिलो असतो.
The world would sleep if things were run by men who say it can't be done. जे माणसं म्हणतात ते केलं जाऊ शकत नाही, त्यांच्याकडून जर हे जग चालवलं गेलं असतं किंवा गोष्टी घडवण्याचा त्यांना अधिकार दिला असता तर हे जग अद्यापही गाढ झोपेत असतं, आपली कोणतीही प्रगती झालेली नसती. म्हणून मित्रांनो, हे नकारात्मक प्रवृत्तीचे लोक आपलं स्वतःचं नुकसान तर करून घेतच असतात, त्याचबरोबर समाजासाठी व देशासाठी हे लोक काहीही करू शकत नाही. अपेक्षा आहे की ही कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल.